गेली आई सवारी गेली ही पण भेंचून माझ्या बायको सारखीच आहे. उठला की जाते. दोन दिवस झाले भेंचो त्या गावात लाईट नाही. किती दिवस भेंचोत आम्ही दुसऱ्यांच्या इन्व्हर्टरवरती मोबाईल चार्ज करायचे. आई सवाड ऐकते तुफान आलंय भेंचो. आईचा फोदरा आहे तुफान. तुम्हाला म्हणून सांगतो, एका महान युट्यूबरने म्हटलंय, एक जुटीनं पेटलं रान तुफान आलंय. आणि तेच वाक्य आज खरं झालं भेंचो. काय विजन आहे आई सवाड्यांचं, त्या तुफानाने या तुफानाला आज बेघर केलं. सगुने जा दुसऱ्यांच्या पर्सात हगुने, कारण आपल्या पर्साची तर पत्रे उडाले सगुने. आईची गाण घराला भेगा पडला. इथे पावसाने पाणी टपलं, या सामान्य माणसाने जगायचं तरी कसं. बाहेर जायचं म्हटलं तर लॉकडाऊन आहे. आईची गाण खिशात दमडी नाही माझ्या. त्याला आईची गाण मी भैया पण नाही. भैया असतो तर युपीला पळून तरी गेलो असतो. काय काय विचार केला होता 2 महिन्यापूर्वी, बायकोला घेऊन लांब कुठेतरी नाला सुपारायला जाईल. ते पण नाही झालं बेंचो. त्या प्लॅनची पण आई झवली. त्यात बेंचोत बाहेर करो ना, आणि इथे घरात बेंचोत हिला गरम करायचं तर ही म्हणते अभिमत करो ना. काय करायचं काय माणसानी बेंचोत. भोसाड्यात गेलं सगळं. माझा मोबाईल कुठे आहे? हॅलो, कोण? मादर चोद मराठीत बोल. काय ऐकवतोय? बँकॉक इंटरेस्टेड आहे एवढ्या भेटतो. आई जवळ ही ऑफर दुसरा कोणाला देऊ नको. लवड्या बोटांच्या मध्ये ना आई जवळ मी मांजा घासेन माधर चोत. लवड्या मला पाहिजे ही ऑफर. तुला मी पैसे मी कसे पण जमा करून देतो लवड्या. मी तुला पैसे मला पाहिजे. आईची गाण यस. आई छवली भेंचोत. त्या आई छवड्याला प्रॉमिस तर केलंय भेंचोत पैशाचं, पण पैसे आणायचे कुठून? त्या आईची गाणी ते संडासाचे पत्रे पडलेत भेंचोत 600 रुपयाचे, ते लावायची माझी लायकी ना. 7 लाख रुपये कुठून आणणार आहेस? काहीतरी केलंच पाहिजे भेंचोत, काहीतरी केलंच पाहिजे. हा कोणाचा मेसेज आला भेंचोत? आईची गाण. बापाच्या ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये पाहिजे. पण ह्याचा बाप तर भेंचोत 2 वर्षापूर्वीच मेलाय. आई झवडा हा नक्की आहे तर किती बापाचा. गुड सूट आई हमारे स्कॅम करत असतात. स्कॅम बरोबर टायमावर आला भेंचोदा. तर ह्याला छुट्या बनवून बघूया. हा छुट्या बनला की अख्खी दुनिया छुट्या बनली समजायचं. पण हा भेंचो असा काय दिसतोय विचारूया. तू कुठे गेला रे मामा? अरे भेंचो त्या चक्रीवादळाच्या मध्ये उभा राहून एवढ्या 160 किलोमीटरच्या स्पीडने उठल्या मार झालाय. हवामान खात्याला शाट्यावर मारतो. ते सकाळपासून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आले मला शोधता भेटलोच नाही. अरे मग तू होतास कुठे? अरे त्या चक्रीवादळामध्ये असं गोल गोल फिरत होतो. त्यांच्या हातीच ना लागलो लवड्या. त्यांचं फिरता फिरता मी गुजरात मध्ये लँड झालो लवड्या. तिकडून वाया दमन वैतरणाच्या खाडीने 150 किलोमीटर पोहत आलोय मी. त्यांचे अजून पण पापलेट लटकल्यात माझ्या झाट्याला. खातो का बोल? 100 रुपये वाटा. सुरमई आहे का? हा सुरमई लवड्या. गांडी त्या मॅरिनेट करून ठेवले बोल. खातो का? अरे पण तू हे बेंचो ते केसांची काय आलं तुरून ठेवलेस लवडा? काय जिंदगी चाट करून टाकलीस? इकडे इकडे बस इकडे. अरे बस लवडा काय झालं का तुझं बेंचो ते? काय गौतम पितो टाकून आलाय तू? काय चुट्यागिरी करायला गेलेला? आई जवळ्या आणि काय रे लवड्या ऑडियन्सला काय चुट्या बनवतो भोसडी? या चक्रीवादळामध्ये मूठ मारवता
उद्या काय पण करतोय नाही जवळी केसांची काय हालत केलीस लवड्या, मी दिलेला प्रोडक्ट वापरत नाही वाटते तू. अरे का लवडा झाटाचा प्रोडक्ट दिलं काय फरकच नाही पडत. अरे भोसडीच्या काय 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 फरक नाही पडत आहे माधरचोद, कधीपासून लावायला सुरुवात केली तू? काल गेलो, काल आलं ते, काल लावलं आज पण लावलं, म्हणजे काय घंटाचा फरक नाही पडत. आई झवड्यान तुम्हाला झाटे चेक करणार नाही रे बेंचेस एवढे मोठे झालात तरी. लगेच आई झवड्यान जजमेंट कशी पास करता रे भोसडीच्या? आज जर लवड्या तू आयटमला शॉर्ट लावलास तर उद्या लगेच काय पोरगा पैदा होणार आहे का भोसडीच्या? आणि लवड्या त्याला काय पैदा झाला त्याला लगेच दाढी येणार आहे. तू त्या कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो आई झवड्या, आणि लावतोस कसा ते सांग लवड्या. लावायचं थोडं अख्ख्या गावाला लावतो, आणि हे काय लावायचं ना, हे असं घेतो असं करतो असं लावतो. लवड्या इथे तर चुट्यागिरी करतो ना भोसडीच्या, मी तुला कसं सांगितलं लावायला लवड्या. हे बघ आतावर असे याचे थोडेसे ड्रॉप घ्यायचे, आणि लवड्या जिथे जिथे टक्कल पडतं ना जिथे जिथे हेअर फॉल होतं तिकडे लवड्या जेंटली मसाज करायचे, आणि जेंटली एकदम. तू आधी नीट ठरव, ऑइल लावायचं का जेंटल लावायचं? अरे लवड्या ऑइल लावायचंय लवड्या, हे काय असं तसं ऑइल नाहीये, हे मुस्टॅकचं आयुर्वेदिक हेअर ग्रोथ ऑइल आहे भोसडीच्या. ह्याच्यामध्ये 14 प्रकारचे ऑइल्स आहेत ना, ते एकाच बॉटल मध्ये त्या लोकांनी टाकले. माझा फायदा काय मला? हे चुतिया, हे ऑइल जेव्हा तू लावायला सुरुवात करशील ना, तुझा हेअर फॉल कमी होईल, हेअर ग्रोथ होईल, आणि लवड्या तुझे केसांची जी मुळं आहेत ना ते एकदम मजबूत होतील, स्ट्रॉंग. आणि गांडू केसातल्या ज्या जटा होतात ना त्या सुद्धा कमी होतील भोसडीच्या. आणि काय असतं माहितीये का, मुलांना ना एका विशिष्ट प्रकारचं टक्कल पडतं, ते व्हायचे तर चान्सेसच नाही वेंचूत. लवड्या असला पॉवरफुल ऑइल आहे माहितीये का तुला गांडू, यांच्या घरी जाऊन लावायला सुरुवात करतो असतं. लवड्या नुसतं लावू नको, 2-3 आठवडे लाव भोसडीच्या आणि मग रिझल्ट बघ. आता फालतू प्रश्न विचारू नको लवड्या की घ्यायचं कुठून, आपल्या व्हिडिओच्या खाली जी लिंक आहे ना तिकडून परचेस करायचं डायरेक्ट ऑनलाईन गांडू. माझा आहे तू तिकडून घे. हा माझं सोड, तू काय इथं बसला ते सांग लवड्या. मी काय इथं बसलाय, मी अरे आगायला नाही झालं मामा, मामा माझ्या किडनी स्टोन आहे कडा कडा, छाती असते किडनी तिकडं एवढं. अरे यार मामा चुका नको काढू ना यार, माझ्या किडनी स्टोन झाला एवढा मोठा खडा विकतो 1.5 किलोचा. ऐक 1.5 किलोचा खडा मामा डॉक्टरनी सांगितलंय ऑपरेशन नाही केलंस ना तर काय खचक. मामा तो खडा काढायला डॉक्टरनी 6 लाख रुपये मागितले, 6 लाख रुपये. अरे इकडे 8,500 मध्ये जेसीबी मध्ये असे एवढे मोठे मोठे खडे काढतात, तू घाबरू नको लवड्या. 8,500 मध्ये जेसीबी मागू आणि त्याच्या मागच्या तुझ्या गाडीत घालून तुला खडा व्हायला. माझ्या समोर सोडतो तो जेसीबीने खडा काढला ना तर त्याच्या गाडीत फिक्स करूया. अरे मामा यार मस्करी करू नको ना यार, डॉक्टरनी सांगितलंय जर ऑपरेशन नाही केलं तर तू मरणार. तू 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 बघ मामा काहीतरी कर, तू मामा काहीतरी जुगाड कर यार. लवड्या हे माझ्या आयुष्यभराची कमाई लवड्याचा, ऑपरेशन कर आणि उरलेले पैसे त्या डॉक्टरला टीप देऊन या व्यांच. अरे मामा हे बघ मामा रक्त पण आलं यार, काहीतरी कर ना यार. तुला किडनी स्टोन झाला का टीबी झाला लवड्या? मामा यार मस्करी नको करू ना यार. रेचो मस्करी तर तू करतोय लवड्या, 1.5 किलो तर कुठलं स्टोन असतो यांचो. माधरचो तू जर तिकडे चक्रीवादळामध्ये जाऊन जर 160 स्पीडनी मूठ मारू शकतो भोसडीच्या, माझ्या किडनी मध्ये 1.5 किलो स्टोन नाही होऊ शकत का? बघ ना बघ ना, काहीतरी तुझा तुझा एखादा श्रीमंत मित्र असेल ना विंचू ज्याच्याकडे बक्कळ पैसा असेल त्याच्याकडून घे ना मामा प्लीज यार पैसे यार. आय 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 आटवलं नाही मामा, नाही आठवडाभर नाही थांबू शकत मी. किडनीवर परिणाम झाला, डोक्यावर परिणाम झाला आठवलं मला तो बाबा. बाबा चल लवड्या वेंचे घे तुझे पैसे, आई लवड्या तू लुक्का साला झाटू, आई लवड्या झाटा पैसा ना वेंचे. अरे लवड्या तो असा तसा ना वेंचो, त्याचे इंटरनॅशनल खूप कॉन्टॅक्ट आहे वेंचो, गावाला जमीन आहे 7-8 एकर, बंगले बिंगले वेंचो तो दे तुला साला. एवढा पैसा आहे? हा वेंचो.
लक्षात काय करतोय तू? काय करतोय मामा? अरे त्या वादळामुळे माझी कुटिया पडली, मी फाट्या इकडून तिकडे ठेवतोय. मदतीसाठी आलो असतो तुला. केवढं मोठं ते वादळ, एवढ्या 120 मैल प्रति घंटा ने हवा चालत होती. नीट काढे पडेल इकडे इकडे ठेव, नीट ठेव. लवड्या तू एक फोन केला असता ना लवडा, मी तुझ्या मदतीसाठी आलो असतो. हा यांचं नीट काढ देत पण नाही लवडू. याची गाण्यांचं लक्षच नाही माझ्याकडे बेंचो. मागेच राहत आला बघ. मी याला कशाला बघेन? मला याचं तोंडही बघायचं नाही. तू निघ्रे इथून. अरे लवडा तोंड नाही बघायचं. वेंचूच्या किडनी मध्ये स्टोन झालाय. वेंचू तो पण 1.5 किलोचा. 1.5 किलोचा? हा, किडनी स्टोन 1.5 किलोचा कसं काय शक्य आहे मामा? त्यावर मंडळाची वर्गणी लिहिली. वर्गणी ऑपरेशन साठी पैसे पाहिजे ते दे ना. ते मामा सांग ना. लवड्याच्या डॉक्टरने ऑपरेशन साठी 6 लाख रुपये मागितले. तू दे त्याला. अरे मामा मी कुठून देणार? माझा हा प्रपंच बघ उद्ध्वस्त झालाय, माझं घर उद्ध्वस्त झालंय. अरे मी कुठून आणणार पैसे? तू दिसायला किती पण भिकार चोड. मला माहित आहे वेंचो तुझे इंटरनॅशनल कॉन्टॅक्ट आहेत. वेंचो गावाला 7-8 एकर जमीन आहे. वेंचो बंगले तुझे. एवढा एक बंगला विकून तू गायला 6 लाख रुपये नाही देऊ शकत वेंचो. मामा या अशा माणसासाठी मी पैसे का देणार? माझे इंटरनॅशनल कॉल का वापरणार? मी कॉन्टॅक्ट नाही वापरणार. हा जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलाय ना मामा, त्याने माझ्या चारित्र्यावर लांछन लावलंय मामा. त्याने माझ्यावर चोरीचा आळ दिलाय. ही माझ्या आयुष्याला लागलेली कीड आहे, कीड. याला वाचवण्यासाठी मी कदापि पैसे देणार नाही मामा. तू याला घेऊन जा. अरे पण बाबा वेंचो, तू पैसे नाही दिलं तर तो मरल ना. उत्तम, मरायलाच पाहिजे तशी नीच माणसं. आणि तसंही तो मेला तर ह्या पृथ्वीवरचं वजन कमी होईल. मामा तू जाय. मामा, मामा तू रडतोय? मामा तू रडू नकोस. हे बघ, ह्या माणसाने जगावा अशी माझी इच्छा नाहीये रे. अरे आणि तुला पण तर त्रास दिलेला आहे ना. मागच्या सगळ्या एपिसोड मध्ये तुलाही खूप घाणघाण बोललाय, तुलाही खूप शिव्या दिल्या त्यांनी. अशा माणसाला तुला का वाचवायचंय आणि तू त्याच्यासाठी रडतोयस? मामा, मामा काय करतोयस? लवडा रडतोय. वेंचो मरायच्या आधी त्याला मस्त लवपॅक बनवून देतो. मरताना पण तृप्त हो दे, पण मी त्याला पैसे नाही देणार आहे. एवढे तू पैसे नाही देणार वेंचो? माझ्यासाठी पण नाही पैसे देणार तू वेंचो? मुतलाच मैत्री लवड्या. वेंचो एवढे इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट असून काय फायदा तुझा? वेंचो माझ्यासाठी पण तू 6 लाख, फक्त 6 लाख नाही देऊ शकत भडव्या. हे बघ मामा, तो मेला तर माझ्यासाठी बरं होईल. मी त्याच्यासाठी 1 छदामही देणार नाहीये. अरे लवड्या, पण तो मेला तर त्याच्या मागे त्याची बायको पण मरेल ना. उषा, तिचं काय? उषा, उषासाठी मी प्रॉपर्टीच काय, माझी लुंगी पण काढून देईन. ए लवड्या, तुझी लुंगी नको माधर शोध. जा प्रॉपर्टीचे पेपर शोध. घरात अंधार आहे, मला मोबाईलची फ्लॅश लाईट पेटून दे ना. मा घे ना मोबाईल, पेटून दे. हे सिरी, फ्लॅश लाईट ऑन कर आणि या बाबासोबत प्रॉपर्टीचे पेपर शोधायला जा. दे दे. इथेच तर ठेवले होते. कुठे गेले पेपर्स? ए यार, ही झोपडी उडून गेल्यामुळे ना कुठली गोष्ट जागेची मिळत नाही. इथे ठेवले होते. हा, हे मिळाल. हा कोणाचा फोन आहे? हॅलो, गुड इव्हनिंग सर, मी ॲडव्हेंचर टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून बोलतोय सर. तू तर गेलास.
तुझ्या आईची गाण मात्र तू ताईस हवाड्या उमी भडव्या दर एपिसोड प्रमाणे बेंचूत ह्या एपिसोड मध्ये पण तू चित्त्या बनवायला आलास कारण मला आईस हवाड्या कोण आहे तू कोण आहे आईस हवाड्या येतो कुठून तुला बेंचूत सुस्त कुठून तुला लोकांना बेंचूत तू ऑपरेशनच्या नावाखाली पैसे लुबाडतो या साध्या सज्जन बाबा संस्कारी बाबाला तू चित्त्या बनवतो अरे लवड्या तुझा मामा शिकलेला नाही बेंचूत पण तू मला चित्त्या बनवणार लवड्या मी शिकलेला ऍडव्होकेट आहे भडव्या तू मला चित्त्या बनवणार बेंचूत ते उचलू नको आईस हवाड्या कळलं का माझा तो तुझ्यासाठी मी प्रॉपर्टीचे पेपर आणायला आतमध्ये गेलो होतो बेंचूत तुला वाटलं हा बाबा साधा आहे बेंचूत त्याला तो चित्त्या बनवू शकतो पण लवड्या जेव्हा तुझी प्रॉपर्टीचे पेपर आणायला मी आतमध्ये गेलो होतो ना बेंचूत तेव्हा तुझ्या माणसाचा फोन आला होता आणि तुझं पितळ उघडं पडलं होतं आई झवाड्या तू मला चित्त्या बनवणार का रे आई झवाड्या तुझ्या बेंचूत मी तर आतमध्ये गेलोच होतो त्या पेपर काढलेच होते त्याच्यावर साईन करून तुला मी आणून देणारच होतो पण तेव्हाच माझ्या तल्लक बुद्धीने मला इशारा केला आणि जी अघटित घटना घडणार होती ती घटना घडण्या अगोदरच मी थांबवली तुझ्या आईची गाण भडव्या आणि काय रे माझे 6 लाख रुपये घेऊन कुठे जाणार होतो तू बँकॉकला अरे बँड्राच्या बाहेर जायची तुझी लायकी नाही झवाड्या या बिलवडे गावाच्या वेशीच्या बाहेर तुला कोण ओळखत नाही माझं तू ज्या बँकॉकला जायचं स्वप्न बघतो जिकडे तू राते रंगीन करायचं स्वप्न बघतो ना तिकडे प्रत्येक गल्लीमध्ये या जाऊन बाबाने पिचकारीने होळी खेळला होळी आई झवाड्या वेंचू आणि तू भडव्या माझ्या मियासोबत झोपणार माझ्या मियासोबत झोपणार माझ्या मियासोबत झोपणार ती गिंता काय बे वापस जो करणार आहे डायलॉग मारतो आई झवाड्या आणि ज्या मिया खलिफा सोबत झोपण्याची स्वप्न बघतो ना लवड्या तिला जवण्यासाठी ज्या कॉन्डमचा फ्लेवर लागतो ना या अख्ख्या जगामध्ये फक्त दोन त्यातला एक माझ्याकडे आहे आणि दुसरा दुसरा मी करून टाकला निसत ना भूत तेरी माकी चूत घोसडी के निकल या से मेरे आँख के सामने से लांब हो माझ्या नजरेपासून भोसडीच्या मादर चोर तुझ्या आईची गाण आई झवाड्या बांबू बघितलास काय तुझ्या गांडीत घाली ना मादरचो आणि मिरची कुटतात ना तुझ्या गांडीतले किडे कुटीन मादर चोर आई झवाड्या मादर चोर काय रे काय तुला प्रॉब्लेम आहे भोसडीच्या मला 6 लाख रुपये द्यायला आई झवाड्या एवढी सगळी प्रॉपर्टी आहे तुझी भोसडीच्या ती विकून लवड्या तुला मला 6 लाख रुपये देताना आले मादर चोर हा बंगला आहे हे घर आहे लवड्या एवढी एकर जमीन आहे तुझी गावामध्ये लवड्या ते विकून द्यायचे ना मला 6 लाख रुपये आई झवाड्या साला मादर चोर ज्या गांडीत पाय तुझ्या अख्ख्या लवड्या देशात तुझी सत्ता आहे तरी पण म्हणजे त्या गुजरातला फक्त द्या अनुदान दिलं साई झवाड्या तेव्हा तुला अक्कल नाही आली मादर चोत आणि काय रे भोसडीच्या तुझ्यासारख्या माणसाला बेंचो तुझ्यासारख्या रिच माणसाला आई झवाड्या एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी मधून फक्त 6 लाख रुपये देणं म्हणजे एवढ्या 100 झाट्यामधून 1 झाटा काढून देण्यासारखं आहे आई झवाड्या एवढं असून पण आई झवाड्या तू मला 6 लाख रुपये ना देऊ शकलास जायची गाड किती स्वप्न रंगवली होती मी बँकॉकला जाईन नागडा होईन नागडा झाल्यावर एक आयटम येईल माझ्या हातावर मसाज करेल दुसरी आयटम येईल माझे गोटे चोळेल तिसरी आयटम येईल माझ्या गांडीवर मसाज करेल चौथी आली तर भेंचोत चपाचप कोणच काढली असती तिला भेंचोत पण नाही मातर चोत तू आई झवाड्या जळक्या गांडीच्या लवड्या मला 6 लाख रुपये नाही देऊ शकला मातर चोत साला फडवा आई झवाड्या काय फरक पडला असता रे काय फरक पडला असता जर भेंचोत एक दिवस मी मया खलिफा बरोबर मजा केली असती तर केलीस ना माझ्या मातर चोत माझ्या झवाड्या दुसऱ्यांना कळू दे ना तुझी लायकीच नाही रे भेंचोत आई झवाड्या माझ्यासारख्या माणसाला 6 लाख रुपये द्यायची कारण जर तुझी लायकी असती ना मादर चोत तर गेले 24 एपिसोड ना तू भोसडीच्या ह्या पांढऱ्या कपड्यावर या पांढऱ्या लुंगीवर नसतास आई झवाड्या 24 एपिसोड अरे माझ्या त्याच्यात फर्स्ट सीझन आणि सेकंड सीझन लवड्या आणि माहिती ना आई झवाडा अजून किती एपिसोड हा या सेम लुंगीवर काढणार आहे तुझी लायकीच नाही रे बेंचूत आणि माझी मम्मी ना बरोबर बोलायची जो माणूस आपली इतकी प्रॉपर्टी असून पण एखादा माणसाला 6 लाख रुपये देत नसेल ना तो एक नंबरचा मादरचोत असतो बेंचूत तू होतास मादरचोत तू आहेस मादरचोत आणि तू राहशील मादरचोत 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 तर नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यात आधी मला तुम्हाला थँक्यू सांगायचं आपल्या चॅनलचे 4 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो त्यासाठी थँक्यू झाले भोसडीच्या घेरी येते चॅनलवर पण लक्ष द्या ना मादर चोत थँक्यू तर थँक्यू मित्रांनो थँक्यू सो मच आपली 4 लाखाची फॅमिली झाली आहे त्यासाठी आणि आम्ही या चक्रीवादळाच्या तुफानातून 2 दिवस इकडे लाईट नव्हती तरी पण जीवाची बाजी लावून आम्ही हा व्हिडिओ शूट केला त्याला 50,000 लाईक गेले पाहिजे नाहीतर काम नाही करणार एनर्जी चांगली होती मित्रांनो आणि आमचे इंस्टाग्राम हँडल्स इकडे खाली दिलेले आहेत टाकशील एडिटर नाही टाकलं तर काम नाही करणार मी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक होऊ द्या आणि शेअर होऊ द्या व्हिडिओ अगदी घराघरात पोहोचला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे
मित्रांनो मिस्टेकचा आयुर्वेदिक हेअर ग्रोथ ऑइल वापरा, खूप तुम्हाला फरक पडेल. आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. नाही मागवलं तर काम नाही करणार आहे. इथे पण चुकला, इथे पण चुकला. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्या लिंक मध्ये जाऊन आपला प्रोडक्ट परचेस करा, खूप मस्त आहे, मी वापरतो. हा मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम वर फ्रेंड्स प्रोडक्शन ऑफिशियल ला पण फॉलो करा, याला पण पर्सनली फॉलो करा, मला पण करा. आणि टाकशीला नाही मीटर टाकेच आहे. हा नाही टाकलं तर काम नाही करणार, आधीच सांगतोय. पण तर